येत्या 15 दिवसांच्या आत लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या स्मारकाचे काम पूर्ण करून पूर्णाकृती पुतळा येत्या दिवाळीपर्यंत बसवून द्यावा। खरोखर आमच्या मातंग समाजाची खरी दिवाळी साजरी होईल। जर पूर्णाकृती पुतळा बसविला नाही तर तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येईल असा इशारा लहुजी वस्ताद प्रतिष्ठानच्या वतीने पालिकेला निवेदन देताना देण्यात आला आहे। कोपरगाव शहरात लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे पूर्णाकृती स्मारक येवला रोड येथील नियोजित जागेत स्थापन करण्यात यावे या मागणीचे निवेदन लहुजी वस्ताद प्रतिष्ठानचे अध्यक्ष अनिल जाधव यांच्या नेतृत्वाखाली सोमवार दिनांक 25 ऑक्टोबर 2021 रोजी पालिकेचे नगराध्यक्ष विजय वाहडणे मुख्याधिकारी शांताराम गोसावी यांना देण्यात आले आहे। दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की संपूर्ण हिंदुस्थानातील मातंग समाजाची अस्मिता श्रद्धास्थान दैवत असलेले साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे पूर्णकृती स्मारक संदर्भातील सर्व शासकीय अटी पूर्ण होऊन लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे स्मारक औरंगाबादमधील गोडाऊनमध्ये तयार आहे। तरी सरकारने महाराष्ट्रातील सर्व उद्योगधंदे कामकाज सुरू केले असून अशा प्रकारे कोरोनाचे संकट बऱ्यापैकी कमी झालेले आहे। पुढील आचारसंहिता काळ लक्षात घेता लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचा पूर्णकृती पुतळा कोपरगाव शहरात घेऊन यावे। येत्या दिवाळीपर्यंत लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचा पूर्णकृती पुतळा बसवून द्यावा। खरोखर आमच्या मातंग समाजाची खरी दिवाळी साजरी होईल। जर पूर्णाकृती पुतळा बसविला नाही तर तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येईल असा इशारा लहुजी वस्ताद प्रतिष्ठानच्या वतीने पालिकेला निवेदन देताना देण्यात आला आहे। यावेळी लहुजी वस्ताद प्रतिष्ठानचे अध्यक्ष अनिल भाऊ जाधव ज्ञानेश्वर घोडेस्वार दौलत शिरसाट नवनाथ ताकवले सागर मरसाळे दिनेश भालेराव दीपक गायकवाड रवी भालेराव रवी शेलार आकाश खैरनार वाल्मिक मरसाळे मच्छिंद्र शिरसाट विजय मरसाळे योगेश सोळशे श्याम चिते शिवा चंदनशिव संदीप बागडे बंडू साठे अजय जगदने रवी मरसाळे किरण गायकवाड चेतन मरसाळे गोरख वाडिले लक्ष्मण वाल्लेकर राजू भालेराव लखन साठे आदी उपस्थित होते। हिंदुस्थानातील महापुरुषांना सर्वप्रथम मी अभिवादन करतो। स्वराज्य संस्थापक श्री छत्रपती शिवाजी महाराज भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ज्यांनी स्वतंत्र काळामध्ये लढाईचे धडे दिले असे गुरुवर्यांचे गुरु लहुजी वस्ताद साळवे या महाराष्ट्रातील त्या शायराच्या डफाने व घोड्यांच्या टापाने तसेच 105 हुतात्म्यांच्या बलिदानाने लिहिला गेलेला आहे। स्वातंत्र्य चळवळीमध्ये ज्यांनी स्वातंत्र्याचे ज्योत पेटवण्याचं काम केलं ज्या साहित्य रत्नानं आपल्या लेखणीच्या माध्यमातून खरी संजीवनी देण्याचं काम या महाराष्ट्राला केलेलं आहे अशा साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचं पूर्णकृती स्मारक तयार असून कोपरगाव शहरामध्ये दाखल होत नाही यासाठी आज आम्ही नगर अध्यक्ष यांना निवेदन दिलेलं आहे की आमचं लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचं स्मारक लवकरात लवकर कोपरगाव शहरात दाखल करून घेण्यात यावे। नगराध्यक्षांनी आम्हाला आश्वासन दिलं की काही दिवसांमध्येच कारण की तिथं शिल्पकार आजारी आहे तो बरा झाल्यानंतर लवकरात लवकर तुमचं स्मारक कोपरगाव शहरात आणून घेण्यात आहे। आम्ही हे 15 दिवसाच्या आता अल्टिमेट दिलं त्यांना की तुम्ही पण लवकरात लवकर स्मारक कोपरगाव शहरात दाखल करून घेण्यात यावे म्हणून आम्ही आज ऐकलं आहे। पण इथून मागची पार्श्वभूमी जर बघितली आपण तर स्मारक तयार असताना अनेक अडीअडचणी आम्हाला टाकण्यात आल्या होत्या की कोरोनाचा काळ आहे अजून बऱ्याचशा अटी शर्ती त्यांनी आम्हाला सांगितल्या पण सर्व काही पूर्ण झालेलं आहे। अटी शर्ती पूर्ण झालेल्या आहे स्मारक समिती तयार झालेली आहे समाज बांधवांनी पूर्ण काही अधिकार नगरपालिकेला दिलेला आहे की तुम्ही लवकरात लवकर स्मारक कोपरगाव शहरामध्ये दाखल करून घेण्यात यावे। जर येत्या 15 दिवसात जर स्मारक कोपरगाव शहरात दाखल नाही झालं तर आज आम्ही फक्त समाज बांधव म्हणजे मित्र कंपनी या ठिकाणी येऊन 15-20-25 जणांनी निवेदन दिलेलं आहे। पण जर 15 दिवसात जर स्मारक कोपरगाव शहरात आणली तर पूर्ण महाराष्ट्रामध्ये ज्योत पेटवण्याचं काम किंवा तीव्र स्वरूपाचं आंदोलन घेण्याचं काम आम्ही शेडल्याशिवाय राहणार नाही असं मी या माध्यमातून सांगतो आणि मातंग समाज काय आहे हे आम्ही मातंग क्रांती मोर्चाच्या माध्यमातून दाखवून दिलेलं आहे। तर तेव्हा प्रशासनाने या गोष्टीचं गांभीर्याने दखल घेऊन 15 दिवसाच्या आत लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंचं स्मारक कोपरगाव शहरात दाखल करावे ही मी विनंती करतो या माध्यमात व अल्टिमेट देतो मी तुम्हाला। मी या ठिकाणी आम्ही सर्व समाज बांधव नगर अध्यक्ष साहेबांना निवेदन दिले आहे की लवकरात लवकर अण्णाभाऊ साठेंचा पुतळा या ठिकाणी बसवण्यात यावं असं आम्ही निवेदन दिले आहे। जर त्यांनी दिवाळीपर्यंत आम्हाला लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंचा पुतळा जर बसवून दिला तर दिवाळीपर्यंत तर खरोखर आमची सर्व मातंग समाजाची दिवाळी ही आमची खरी दिवाळी साजरी होणार आहे म्हणून लवकरात लवकर अण्णाभाऊ साठेचा पुतळा बसावा असे आम्ही सर्वांच्या तर्फे विनंती करतो की लवकरात लवकर त्यांनी पुतळा बसावा। जर लवकरात लवकर पुतळा बसवला नाही तर आम्ही तीव्र स्वरूपात आंदोलन छेडू असा आम्ही इशारा देतो।
यावेळी नगराध्यक्ष विजय वाडणे यांनी सांगितले की कुठल्याही परिस्थितीत आपण लवकरात लवकर शिल्पकाराकडून लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचा पूर्णकृती पुतळा आणून बसविणार आहोत. त्या ठिकाणी लवजी प्रतिष्ठानच्या तरुण कार्यकर्त्यांनी या ठिकाणी निवेदन दिलं की लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचा पूर्णकृती पुतळा लवकरात लवकर त्याची प्रतिष्ठापना व्हावी. तर गेल्या अनेक महिन्यांपासून मी याच प्रयत्नामध्ये आहे. खरं तर 1 मे रोजी हा पुतळा आणायचं ठरलं होतं, क्रेन पण आपण सांगितलं होतं, पण अचानक कोरोनाचे पेशंट वाढल्यामुळं तो पुतळा आपण आणू शकलो नाही. आता सुद्धा पुतळा पूर्णपणे तयार आहे, चबुतारा तयार झालेला आहे, सुशुद्धीकरण जवळजवळ झालेलं आहे, पण दुर्दैवानं आपल्या सगळ्यांच्या दुर्दैवानं शिल्पकार चिकनगुनिया झाल्यामुळे आजारी आहे आणि त्याची प्रकृती बरी झाल्याबरोबर त्याची सलाईन निघाल्याबरोबर आपण तो पुतळा या ठिकाणी आणणार आहोत. त्याच्यामुळे अण्णाभाऊ साठे प्रेमी जे आहेत त्यांना मी नम्रपणे सांगू इच्छितो की आता आपण काही गडबडून जायचं काही कारण नाही आहे. कुठल्याही परिस्थितीमध्ये पुतळा आपण लवकरात लवकर कोपरगाव शहरामध्ये आणणार आहोत. केवळ आणि केवळ शिल्पकार आजारी असल्यामुळे तो पुतळा या ठिकाणी आतापर्यंत आलेला नाहीये. धन्यवाद. यस 24 मराठी साठी अनिल दीक्षित, कोपरगाव.